शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले, आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरींबरोबर आले, आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते। माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी खूप नंतर, पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही। भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर। त्याच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले। आमचे प्रमोदजी गेले, मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो, नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले, मी गुजरात पाहिला। त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते, आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो, मला माहिती होतं। मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात, म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे। आणि मग त्यावेळेला ते सगळे जसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले, एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो, त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत। मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं एक काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात, स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते। आणि मग ज्या वेळेला 2014 ची निवडणूक झाली, 2014 च्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो, आणि 2014 ची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत नाहीये, काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत। नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते, मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत। उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार। आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, अहो 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली, त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं, मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात। ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, दोन शिव्या आसळता आणि दुर्लक्ष करता, पण ज्यांच्यावरती प्रेम असतं, ज्यांच्यावरती विश्वास असतो, त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग, आणि माझा राग तर टोकाचा आहे। मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो। तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो, पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो। तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरे तो व्हिडिओ, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल। होय, टोकाचा विरोध केला मी,
पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या, 370 कलम ज्याला रद्द झालं, त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे. एनआरसीच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे. जी गोष्ट योग्य ती योग्य, जी गोष्ट अयोग्य अयोग्य. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं. पण ज्या वेळेला एक माणूस, ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्या वेळेला मी बोलो होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून मायबरोबर का नाही आलात. त्यावेळेला सत्तेत न मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना. आज ह्यांना या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला, मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला. मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाहीये. तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलोय आज. नरेंद्र मोदींकडनं कसं आहे, आज तरुण, आज आम्ही दुपारी त्यात बोलत होतो, 2006 साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली, मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे, हवा आहे भविष्यात. पासून ते युग सुरू झालं होतं. आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण, तो आपला भारत देश आहे, हिंदुस्थान आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे, ना जपान आहे, ना अजून कुठचा देश आहे, आज फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना, या तरुणींना शिक्षणाची गरज आहे, चांगल्या शिक्षणाची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे, उत्तम नोकऱ्यांची गरज आहे, उत्तम व्यवसायाची गरज आहे, त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे. आम्ही तेच बोलतो, आता जवळपास 18 वर्षातली निघून गेली, उरले फक्त 10 वर्ष. 10 वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार. तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे. की बाकी सगळं सोडा, या तरुणांकडे, या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे, हेच ते भविष्य आहे. दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता.